नमस्कार, ठाणे दर्पण वृत्तवाहिनी मध्ये आपले हार्दिक स्वागत। सादर करीत आहोत आजच्या काही ठळक घडामोडी। भिवंडी परिसरातील अपहरण झालेल्या लहान मुलाची ठाणे पोलिसांनी केली सुखरूप सुटका। भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची काँग्रेस पक्षाची मागणी। मेट्रो प्रकल्पाचे काम संतगतीने सुरू असल्याने ठाण्यात वाहतूक कोंडीचे संकट वाढणार। महिलांवर होणारे अत्याचाराच्या विरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेसने केले घंटानाद आंदोलन। 60 कोटींची वादग्रस्त प्रस्ताव ठाणे महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत पुन्हा मंजूर होणार। ठाणे महानगरपालिका ठाणे शहरात आपला दवाखाना संकल्पना राबवणार। भिवंडीतून अपहरण केलेल्या बाळाची उत्तर प्रदेशातून सुखरूप सुटका करण्यात ठाणे पोलिसांना यश आले। कर्ज फेडण्यासाठी बाळाची चोरी करून त्याची विक्री करणाऱ्या दुकलीपैकी रोहित कोटेकर राहणार भिवंडी याला अटक केली असून त्याचा भिवंडी पद्मनगर येथील साथीदार सुरज सोनी हा फरार आहे। अपहरणाची घटना 3 जून रोजी भिवंडीतील धामणकर नाका उड्डाणपुलाखाली घडली होती। या प्रकरणी भिवंडी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। या घटनेचा तपास करणाऱ्या ठाणे पोलिसांच्या भिवंडी गुन्हे शाखा युनिट 2 च्या पथकाने अवघ्या 8 दिवसात अपहरण बाळाचा छडा लावून बाळाला त्यांच्या आई वडिलांकडे सुखरूप सुपूर्द केले अशी माहिती ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी दिले। अटक आरोपी कोटेकर व त्याचा साथीदार सोनी हे दोघेही गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत। सोनी यांच्यावर असलेले कर्ज फेडण्यासाठी दोघांनी बाळाची चोरी करून त्याची विक्री उत्तर प्रदेशातील महाराजागंज जिल्ह्यातील अपत्यहीन दाम्पत्याला विक्री केली होती। ठाणे महानगरपालिका हद्दी घर घेत आहे का? मग ते अनधिकृत तर नाही ना? याची खातर जमा करा। अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्या सोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो। तेव्हा घराची डोळस खरेदी करा। आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना? यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर टिक्का नंबर याची खात्री जमा करा। घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार। अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती, अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार। जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं। ठाणे महापालिकेतर्फे जनहितार्थ प्रसारित। नाले सफाई झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची काँग्रेस पक्षाने मागणी केली आहे। मागील 2 दिवसांच्या पावसामुळे ठाणे महानगरपालिकेने केलेल्या नाले सफाईचा पुरता बोजवारा उडालाय। या नाले सफाईच्या कामाची चौकशी झालीच पाहिजे अशी मागणी काँग्रेसने 1 दिवसीय उपोषणाच्या माध्यमातून केले। ठाणे महानगरपालिकेचे काँग्रेसचे गटनेते विक्रांत चव्हाण यांनी काल वर्तकनगर प्रभाग समिती कार्यालयासमोर नुकत्याच झालेल्या पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत 1 दिवसीय उपोषण केले। या प्रसंगी ठाणे शहर अध्यक्ष मनोज शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस शहर अध्यक्ष आनंद परांजपे, माजी विरोधी पक्षनेते हनुमान जगदाळे, राष्ट्रवादी काँग्रेस कार्याध्यक्ष प्रभाकर सावंत आदींची उपस्थिती राहून विक्रांत चव्हाण यांच्या उपोषणाला पाठिंबा दिलाय। नालेसफाईच्या कामात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप करीत संबंधित अधिकारी हे महापालिका आयुक्तांची दिशाभूल करत असल्याचा आरोप मनोज शिंदे यांनी केला। नालेसफाईच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे सामान्य जनतेचा नाहक बळी जातोय। दरवर्षी तेच तेच ठेकेदार, तेच ते अधिकारी असल्यामुळे नालेसफाई केवळ कागदावरच दिसत असल्याचे सांगून आनंद परांजपे यांनी पुन्हा पाणी तुंबले तर मुख्यालयासमोर गाळ आणून टाकू असा इशारा दिलाय। पावसाळ्यापूर्वी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत 400 विषय घेतले असताना या विषयात नाले सफाईचा विषय का घेतला नाही असा सवाल विक्रांत चव्हाण यांनी केला। नाले सफाई आणि नाले बांधणी याची सुसूत्रता होणे गरजेचे असताना ज्याला या विषयाची तांत्रिक बाबत समजत नाही अशा अधिकाऱ्यांकडे याची जबाबदारी आहे। मग नाले सफाई योग्य पद्धतीने कशी होणार असा प्रश्न करून योग्य माहिती असणाऱ्या अधिकाऱ्यांकडूनच नाले सफाईचे काम नियोजनबद्ध होईल असा विश्वास श्री चव्हाण यांनी व्यक्त केलाय। तेव्हाचा चिंग्या तसाच होता। माझे इथल्या बँकेत अकाउंट नाही, त्यामुळे माझ्याजवळ पैसे नाहीत। माझे पैसे तुम्हीच भराल का रे मित्रांनो? नंतरचा चिंग्या तसाच होता। काय करू मित्रांनो, आज माझी बँक
बंद असते. चिंग्या अजूनही बदलत नव्हता. आता माझ्याकडे पैसे आहेत पण चेकबुक नाही. चिंग्याची कारण थांबत नव्हती. आता मला मोबाईल मधनं पैसे ट्रान्सफर करता येतात बर का. पण नेमकं त्याच बँकेचं ऍप माझ्या मोबाईल मध्ये नाही. बस कारण संपली. अरे पण उठा फोन कर ट्रान्झॅप. ट्रान्झॅप तुला पण माहितीये ट्रान्झॅप. ट्रान्झॅप झॅप ट्रान्झॅप ऍप. मेट्रो प्रकल्पाचे काम संत गतीने सुरू असल्याने ठाण्यात वाहतूक कोंडीचे संकट वाढणार आहे. मेट्रो प्रकल्पासाठी MMRDA ने मागितलेला निधी देण्यास मुंबई महापालिकेने पुन्हा नकार दिल्यास वडाळा कासारवडवली मेट्रो मार्गाचे काम मंदवण्याची भीती व्यक्त होते. असे झाल्यास ठाणेकरांवर वाहतूक कोंडीचे संकट आणि वाढणार आहे. MMRDA ने एकूण 7 विविध मार्गावर मेट्रोचे प्रकल्प आखलेत. दहिसर DN नगर DN नगर बांद्रा स्वामी समर्थ नगर विक्रोळी दहिसर पूर्व अंधेरी पूर्व दहिसर भाईंदर कुलाबा बांद्रा सीग आणि ठाण्याला जोडणारा वडाळा कासारवडवली या सर्वांचा एकूण खर्च 70.154 कोटी आहे. प्रकल्प खर्चाच्या 25% म्हणजे 16,000 कोटींची रक्कम पुढील 10 वर्षात महापालिकेने द्यावी अशी मागणी MMRDA कडून करण्यात आले. गेल्या वर्षी MMRDA ने पालिकेकडे याच कारणास्तव सुमारे 8.629 कोटी रुपयांची मागणी केली होती. मात्र तत्कालीन आयुक्त अजोब मेहता यांनी या निधी देण्यास साफ इन्कार केलाय. महापालिकेच्या आधीच अनेक मोठमोठे प्रकल्प सुरू असून त्याकरिता निधीची आवश्यकता आहे. त्यामुळे अशी आर्थिक मदत करता येणार नाही असे कारण त्यावेळी महापालिकेने पुढे केले होते. वडाळा कासारवडवली मेट्रोसाठी एकूण खर्च 14.549 कोटी आहे. त्यापैकी 2.387 कोटी रुपये मुंबई महापालिकेने द्यावेत अशी मागणी MMRDA कडून करण्यात आली. गेल्या वेळेसारखी जर ही मागणी नाकारण्यात आली तर ठाण्याचे मेट्रो काम रखडण्याची शक्यता आहे. ठाणेकरांचे मेट्रोचे स्वप्न पैशाअभावी रखडणार अशी चिंता व्यक्त होऊ लागले. आपलं घर स्वच्छ सुंदर नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 7509-46-155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेसने घंटानाद आंदोलन केले आहे. गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घंटानाद आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात मोठ्या संख्येने महिला कार्यकर्ता सहभागी झाल्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून महिला आणि लहान मुलींवरील बलात्कार विनयभंगाच्या गुन्ह्यांची संख्या वाढीस लागले. गुन्हेगारांवर राज्याच्या गृह खात्याचा वचक नसल्यामुळे अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होते. त्याचा निषेध करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेकडो महिला कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या ठाणे शहराध्यक्ष सुजाता घाग यांच्या नेतृत्वाखाली घंटानाद तसेच ठाळीनाद केला. यावेळी महिलांनी युती सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. या आंदोलनात राष्ट्रवादीच्या नगरसेविका अपर्णा साळवी राधाबाई जाधवर अनिता खिने अंकिता शिंदे आरती गायकवाड यांच्यासह आदी महिला पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होत्या. भाजप सरकार सत्तेवर आल्यापासून महिलांवरील अत्याचारात वाढ झाले. भाजप सरकारच्या काळात महिला व मुली सुरक्षित राहिलेल्या नाहीत. इतकेच नाही तर महिलांना सुरक्षा देण्यात सरकार अपयशी ठरले असा आरोप सुजाता घाग यांनी यावेळी केलाय. बस बस रोक दो. कितने हो भाई साहब? सर 55 रुपये. 55 रुपये? हाँ ये लीजिए. सर छुट्टी नहीं है. छुट्टी तो मेरे पास भी नहीं है. तो एक काम कीजिए सर, UPI के किसी भी एप्लीकेशन से आप पे कर दीजिए. मेरा वर्चुअल ID पीछे लिखा हुआ है. अच्छा ओके ओके.
हम यूपीआई को सपोर्ट करते हैं। मेरा देश, मेरा देश, मेरा देश, मेरा देश बदल रहा है, आगे बढ़ रहा है। 60 कोटींचे वादग्रस्त प्रस्ताव ठाणे महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत पुन्हा मंजूर होण्याच्या मार्गावर आहे। जी गव्हर्नर्स पासून ते डीजी ठाणे पर्यंत, स्टार ग्रेड पासून ते वेअर इज माय टीएमटी पर्यंत आणि नगरसेवकांना दिलेल्या टॅप पासून ते वायफाय ठाण्यापर्यंतच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाची कास धरणारे ठाणे महापालिकेचे प्रयत्न फसले असताना आता आणखी 60 कोटी रुपये खर्चाचे 3 प्रस्ताव प्रशासनाने पुन्हा एकदा सर्वसाधारण सभेपुढे मंजुरीसाठी मांडले। 4 महिन्यांपूर्वी सादर केलेल्या 3 प्रस्तावावरून प्रशासन आणि लोकप्रतिनिधींमध्ये महाभारत रंगले होते। सर्वसाधारण सभेने हे प्रस्ताव तहकूब केल्यानंतर संतापलेल्या आयुक्तांनी विकास कामे झोकून ठेवली होती। तंत्रज्ञानाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे आणि पालिकेचे आर्थिक कथित जपण्यासाठी प्रस्ताव रोखणारे लोकप्रतिनिधी येत्या सर्वसाधारण सभेत त्यावर नेमकी कोणती भूमिका घेतात याबाबत उत्सुकता आहे। पालिकेतील फाईल टेबल टू टेबल ट्रॅक करणे, मोबाईल ॲपच्या माध्यमातून शहरातील विकास कामांवर देखरेख ठेवणे आणि 3D नकाशासह जी गव्हर्नन्स प्रणाली राबवणे यासारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाची कास धरण्याच्या नावाखाली पालिका प्रशासनाने मांडलेले हे 60 कोटी रुपयांचे 3 प्रस्ताव फेब्रुवारी 2019 मध्ये झालेल्या सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी मांडले होते। ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात RFD कमी खर्च आला असून ठाणे महापालिका त्यासाठी 6 कोटी 91 लाख रुपये का खर्च करते असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता। जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यान्वित करण्यात आलेल्या तंत्रज्ञानाचा आढावा घ्या आणि त्यांना भेडसावणाऱ्या त्रुटी समजावून घेत अधिक प्रभावी पद्धतीने ही प्रणाली विकसित करून मगच पालिकेने ती राबवावी असे स्पष्ट करण्यात आले होते। मात्र ठाणे महापालिकेने तसे कोणतेही प्रयत्न न करता जुना प्रस्ताव पुढे रेटला आहे। ये ओला आणि सुका कचरा करू वेगळा वेगळा, नको तसा मिक्स करून लोचा झाला सगळा। ओला कचरा प्रोसेस करून झकास मिळेल खत, सुका कचरा प्रोसेस करून पॉवर पेपर शर्ट। हो पण व्हॉट्स ओला कचरा? उरलं सुरलं अन्न आणि भाज्याफळांची साल, मांस मच्छी अंडी आणि पानं फुलं झाड, आणि सुका कचरा म्हणजे प्लास्टिक मेटल कचऱ्यावर लेदर पॉलिथिन कापड। ये ग्रीन ओल्यासाठी आणि ब्लू सुक्यासाठी, ग्रीन ओल्यासाठी आणि ब्लू सुक्यासाठी डब्यांचे हे रूल्स पाळू आपल्या फ्युचरसाठी। रिड्यूस रियूज रिसायकलचा फंडा आहे बेस्ट, कारण माझ्या मित्रांनो नथिंग इज वेस्ट। ओला आणि सुका कचरा वेगवेगळा ठेवा आणि बनवा ठाणे शहराला स्वच्छ। सर्वेक्षण 2018 मध्ये नंबर 1। ठाणे महानगरपालिका ठाणे शहरात आपला दवाखाना संकल्पना राबवणार आहे। दिल्लीतील मोहल्ला क्लिनिकच्या धर्तीवर ठाण्यातील महापालिकेच्या माध्यमातून आपला दवाखाना ही संकल्पना आकार घेते। त्यानुसार पहिल्या 2 दवाखान्यांचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर आता शहराच्या विविध भागात 49 आपला दवाखाना सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। त्यानुसार अभिव्यक्ती स्वारस्यानुसार हे क्लिनिक चालवले जाणार असून त्या ठिकाणी येणाऱ्या रुग्णांवर मोफत उपचार केले जाणार आहेत। याशिवाय रक्त तपासणी, शुगर, ECG आदी सारख्या चाचण्या सुद्धा मोफत केल्या जाणार आहेत। या उपक्रमासाठी होणारा खर्च हा पालिका करणार असल्याने रुग्णांना मोफत उपचाराची संधी ती त्यांच्या घराजवळ उपलब्ध होणार आहे। त्यामुळे महापालिकेच्या तिजोरीवर वार्षिक 28 कोटींचा बोजा पडणार आहे। ठाणे शहराची लोकसंख्या ही आज घडीला 26 लाखांच्या घरात आहे। त्यातील 52% लोक हे झोपडपट्टी आणि 40 वास्तव्यात आहेत। या नागरिकांसाठी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आणि महापालिकेची 27 आरोग्य केंद्र कार्यरत आहेत, परंतु लोकसंख्येच्या तुलनेत ही संख्या अपुरी ठरते। त्यामुळे झोपडपट्टी अथवा चाळीतील प्रत्येक नागरिकाला पालिकेच्या आरोग्य सेवेचा लाभ मिळावा यासाठी पालिकेने दिल्लीतील मोहल्ला क्लिनिकच्या धर्तीवर ठाण्यात आपला दवाखाना ही संकल्पना राबविण्यास सुरुवात केली। त्यानुसार याचा पहिला प्रयोग शिवाजीनगर आणि खारेगाव या भागात केला होता। त्याला चांगला प्रतिसाद मिळाल्याने आता संपूर्ण शहरात या स्वरूपाचे 50 दवाखाने सुरू करण्याचे पालिकेने निश्चित केले। या संदर्भातील प्रस्ताव 19 जूनच्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवला आहे। या प्रस्तावानुसार दवाखाना उभारणीचा खर्च, त्या ठिकाणी लागणारी उपकरणे, साहित्य आणि जागा भाड्याने घेणे हा खर्च संबंधित संस्थेला करावा लागणार आहे। घडामोडी तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी। ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण YouTube ला पाहायला विसरू नका।
धन्यवाद।